देगाव नाका परिसरात मगर आढळल्यानंतर तिचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी ही वन विभागाची असताना त्यांनी एका संस्थेकडे ही मोहीम सोपवली आहे आणि धक्कादायक बाब म्हणजे या संस्थेतील मंडळींना या प्रकारचं कोणतेही प्रशिक्षण देण्यात आलेले नाही। देगाव नाला परिसरात मगर आढळून आल्यानं घबराट आहे। अक्राळ विक्राळ अशी ही मगर धोकादायक ठरू शकते। एखादी दुर्दैवी घटनाही नाकारता येत नाही। इतकं असताना आमचा वन विभाग गोंधळाची परिस्थिती निर्माण करतोय। मगरीचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी या विभागानं एका पर्यावरणप्रेमी संस्थेकडे सोपवली आहे। आता जी माहिती समोर येते आहे त्यानुसार ज्यांच्याकडे मगर पकडण्याचं काम वन विभागानं सोपवलंय त्या पथकाला मगर पकडण्याचं कुठलंही प्रशिक्षण नाही। मग ही मंडळी मगर कशी काय पकडणार असा सवाल निर्माण झालाय। एकीकडे शहर परिसरात चक्क मगर आढळते, लोक घाबरलेल्या आणि भीतीच्या सावटाखाली असतात आणि वन विभाग ठोस उपाययोजना करण्याऐवजी भलत्याच लोकांकडे जबाबदारी देऊ पाहताय। याला काय म्हणायचं? वन विभागाकडे स्वतःची यंत्रणा असताना अनुभव नसलेल्या पर्यावरणप्रेमी संस्थेकडे मगर पकडण्याचा विषय येतोय हे हास्यास्पद ठरतं। शिवाय लोकांच्या जीवाशी चाललेला हा खेळ म्हणावा लागेल। मगर पकडण्यासंदर्भात वन विभागाची म्हणून काही हालचाल दिसतच नाही आहे। आता त्यांनी ही जबाबदारी एका संस्थेकडे सोपवली आहे। या बाबतीत आता पर्यावरणप्रेमी तसंच प्राणीमित्रांनी संताप व्यक्त केला आहे। ज्यांना मगरीसारखा प्राणी पकडण्याचा कुठलाही अनुभव नाही, केवळ काही फार्स करण्यात जी मंडळी पुढे असतात अशा लोकांवर वन विभाग कसा काय अवलंबून राहतो असा सवाल पर्यावरणप्रेमी प्रकाश चिंदरकर यांनी उपस्थित केला आहे। संबंधित प्राधिकरणांनी स्वविवेकाने सत्सद विवेक बुद्धीचा वापर करून योग्य त्या पद्धतीने निर्णय घेणं अपेक्षित आहे। मी सांगतोय म्हणून ती गोष्ट करणं किंवा एखादी व्यक्ती सांगते म्हणून ती गोष्ट करणं किंवा एखादी संघटना सांगते म्हणून त्याची मागणी पूर्ण करणं हे न करता कायद्यामध्ये काय तरतुदी आहेत, त्याची नियम कुठले घालून दिलेले आहेत, त्या पद्धतीचा अवलंब करणं हे जास्त गरजेचं आहे आणि सुरक्षित आहे। आज या मनमानी कारभारामुळं वनविभागाच्या आणि काही महत्त्वाकांक्षी लोकांच्या, तिथल्या स्थानिक लोकांचा, त्या कार्यकर्त्यांचा आणि त्या मगरीचा पण जीव आज धोक्यात आलेला आहे। याची जबाबदारी प्रत्येकाला त्या व्यक्तींना घ्यावी लागेल आणि भविष्यात काही धोका जर उत्पन्न झाला किंवा एखाद्या व्यक्तीला जीवाचा धोका झाला तर याची संपूर्ण जबाबदारी वन विभागाची आणि ती गरज नसताना घेतलेल्या त्या लोकांची यांची निश्चित करण्यात यावी आणि कारवाई त्यांच्यावर होऊ शकते। आणि पुन्हा या प्रकरणामध्ये पण कायदेशीर कारवाई, कोर्ट कचेऱ्या या संबंधित प्राधिकरणाला भोगाव्या लागणार आहेत। त्या व्यक्ती नामानिराळ्या राहतात। बदनामी किंग कोब्राच्या प्रकरणामध्ये महानगरपालिकेची झाली, वनविभागाची झाली, सोलापूरकरांची झाली। अशाच पद्धतीने बेजबाबदार जर कृती करत असेल तर पुन्हा एकदा न्यायालयीन प्रकरण उभे राहून संबंधित प्राधिकरणाला याची जबाबदारी भोगावी लागेल। मगर पकडण्याचं काम एका संस्थेकडे सोपवण्याच्या वन विभागाच्या कार्यपद्धतीबाबत आता संताप व्यक्त होतोय। अशा प्रकारच्या अवसानघातकी निर्णयानं यापूर्वी किंग कोब्राचा मृत्यू झालेला होता। आता कुठला विचित्र प्रसंग उभा राहू नये, वन विभागानंच आपली यंत्रणा कामाला लावावी अशी मागणी होते। ज्यावेळेस प्राणी संग्रहालयामध्ये किंग कोब्रा आणला त्यावेळेस वन विभागाने तो त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडावा म्हणून मागणी होती, परंतु तसं न करता याच भरत छेडा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी, इतर सहकाऱ्यांनी
त्याला प्राणी संग्रहालयामध्ये ठेवण्याचा अट्टास केला आणि त्याला तिथं प्राणी संग्रहालयामध्ये ठेवलं, त्याचं प्रदर्शन भरवलं, पण योग्य आणि विहित रीतीने त्याची देखभाल न झाल्यामुळं तो दगावला. त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी गुरुराज पोरे यांनी महानगरपालिका भरतछेडा आणि नेचर कन्झर्वेशन सर्कल यांच्याविरुद्ध हायकोर्टामध्ये PIL दाखल केलेली होती. आणि अशा महत्त्वाकांक्षी असलेल्या लोकांकडून जर शासकीय प्राधिकरणाचा अशा पद्धतीने गैरवापर होत असेल आणि त्यांच्या इच्छेप्रमाणे जर वन्यजीवांचा वापर होत असेल तर ही गंभीर बाब आहे. आणि या सगळ्या प्रकरणामध्ये आता जेव्हा नगरसेवक आमचे मागणी करत आहेत की या मगरी पकडून त्याला योग्य स्थळी स्थलांतरित करा, तर त्यावेळेस विहित रीतीने योग्य ते पाऊल उचलण्याऐवजी वनविभागाने हा नवीन प्रकार चालू केला आहे की अप्रशिक्षित संस्थांच्या कार्यकर्त्यांना मगर पकडण्याची जबाबदारी दिली. शेड्यूल वनचा प्राणी पकडण्यासाठी वरिष्ठ कार्यालयाकडून विहित रीतीने योग्य ती परवानगी घेणं गरजेचं आहे. अशी कुठली परवानगी घेतली का सोलापूरच्या वनविभागाने आणि त्या परवानगीच्या अनुषंगाने तज्ज्ञ समिती किंवा तज्ज्ञ मंडळ किंवा तज्ज्ञ कार्यकर्ते किंवा तज्ज्ञ व्यक्तींची नेमणूक मगर पकडण्यासाठी करणे आवश्यक असताना कोणत्या आधारावर या सध्या जाहीर केलेले नेचर कन्झर्वेशन सर्कल किंवा भरतछेडा यांना कोणत्या आधारावर त्यांनी नेमणूक केली, त्यांचं कुठलं प्रकारचं प्रशिक्षण झालेलं आहे किंवा त्यांना यापूर्वी मगर पकडण्याचा अनुभव आहे का? मगर पकडण्याकामी वनविभाग दाखवत असलेल्या हलगर्जीपणाबद्दल तसंच कोणतंही प्रशिक्षण नसलेल्या लोकांकडं ही जबाबदारी सोपवण्याच्या निर्णयाबद्दल सोशल मीडियातूनही संताप व्यक्त होत असून देगाव परिसरातील लोकांची सहनशक्ती आता संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे.